आताची सगळ्यात मोठी बातमी हाती येत आहे. श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोट झालाय. या साखळी बॉम्बस्फोटात 150 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे आणि 300 पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. जगभरातच इस्टर संडे साजरा होत असताना श्रीलंकेची राजधानी कोलंबो सकाळी बॉम्बस्फोटांनी हादरली आहे. राजधानी कोलंबो शहरामध्ये एका पाठोपाठ अनेक बॉम्बस्फोट झाले आहेत. 3 चर्च आणि 3 हॉटेलमध्ये लागोपाठ 8 स्फोट झाले आहेत. इस्टर संडेच्या दिवशी झालेल्या या स्फोटांमध्ये मृत्यूचा आकडा हा 150 पेक्षा जास्त आहे. तर मृत्यूचा आकडा हा आणखीन वाढण्याची शक्यता वर्तवली जाते. 300 पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. स्थानिक वेळेनुसार सकाळी 9:15 ही घटना घडली आहे. कोलंबो शहरातील चर्च आणि 5-स्टार हॉटेलमध्ये साखळी बॉम्बस्फोट घडवण्यात आले आहे. यामध्ये अनेक निरपराध नागरिकांचा बळी गेला आहे. यामध्ये विदेशी पर्यटकांचा देखील समावेश. आपण पाहू शकता ही अतिशय दुर्दैवी घटना आहे आणि सगळ्यात मोठा बॉम्बस्फोट येथे घडला आहे. आताची सगळ्यात मोठी बातमी हाती येत आहे. श्रीलंकेत चर्च आणि हॉटेलमध्ये हा बॉम्बस्फोट घडवला आहे. श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात 150 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे तर 300 पेक्षा जास्त जण जखमी झाल्याची माहिती आहे. आज जगभरात इस्टर संडे साजरा होत असतानाच श्रीलंकेची राजधानी कोलंबो साखळी बॉम्बस्फोटांनी हादरून गेली आहे. राजधानी कोलंबो शहरामध्ये एका पाठोपाठ अनेक बॉम्बस्फोट घडून आले. 3 चर्च आणि 3 हॉटेलमध्ये हे लागोपाठ 8 स्फोट झाले आहेत. इस्टर संडेच्या दिवशी झालेल्या या स्फोटांमध्ये मृत्यूचा आकडा हा 150 पेक्षा अधिक वर जाऊन पोहोचला आहे. मृत्यूचा आकडा आणखीन वाढण्याची भीती वर्तवली जात आहे. यामध्ये 300 पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. स्थानिक वेळेनुसार 9:45 सुमारास ही घटना घडली आहे. ही अतिशय निंदनीय घटना आपण पाहू शकतो. अतिशय भयंकर असा हा बॉम्बस्फोट घडवण्यात आलाय. यामध्ये अनेक निरपराध लोकांचा देखील बळी गेले आहे. यामध्ये विदेशी पर्यटकांचा देखील समावेश आहे. कुठे चाललाय हा जगाचा प्रवास? आज इस्टर संडे हा मोठ्या प्रमाणात हा उत्सव साजरा करण्यात येतो श्रीलंकेमध्ये आणि अशा प्रकारे या श्रीलंकेमध्ये साखळी बॉम्बस्फोट घडवून आणले आहेत. ही अतिशय मोठी आणि निंदनीय घटना असल्याचं समोर येत आहे. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप पर्यंत कोणी स्वीकारली नाहीये.